सी। बोलू का? नाहीतर काय करणार आहेस? म्हणजे गाणार आहेस का फोनवर? नाचायच आहे। मला वाटायचं रे तुला नाचायला आवडत, पण आता कळत आहे लोकांना नाचवायला आवडत तुला। अहो फॅमिली आहे माझी तरुण। आणि मी तुमच्याबद्दलच बोलवतो। आपण आता फॅमिली आहोत, नाही होत का? ओके मुद्द्याच बोल। रजा दिली ना? नकोय। का? म्हणजे मी येतोय। नको। का? तू घरीच थांब, बोल घरच्यांशी, आऊ मॅडमशी बोल। बोललो मी आऊशी। मग आऊने निरोप दिलाय। काय? भेटून सांगू? जे फोनवर होऊ शकत ते? नाही ते नाही होऊ शकत ना फोनवर, मला तिथे येऊन बोलावंच लागेल। अरे पण काय, आता मी नवरा आहे तुमचा, सो मला हक्क आहे तुमच्याशी प्रत्यक्षात बोलण्याचा। पंधरा मिनिट, त्याहून जास्त वेळ देणार नाही। डन, माझा निरोप तसाही 2 मिनिटाचा आहे। आणि तरीही तुला तो फोनवर सांगायचा नाही? नाही, भेटून प्लीज। उद्या? उशीर होईल। कशाला? मला सगळं मार्गी लावायचं। काय आपलं काय? आल्यावर सांगू। ओके बस। हॅलो। अरे काय? काय नाही। म्हणजे तुम्ही हे असं ओरडून विचारता ना, बोलण्याचा कॉन्फिडन्सच जातो माझ्या। मी अजिबात ओरडले नाही, नॉर्मली विचारलेलं आहे तुला। हे बघा, तुमचं नॉर्मल सुद्धा ओरडणं असत। झालं का? आता सुरू झालं। काय माझा दिवस? बाय। बाबा जा पोरी, तुझ सौभाग्य तुझी वाट पाहत आहे। कधी होणार? लवकरच। जा। जय मटकाधर बाबा। May I come in, sir? Yes. Yes, please come in. Good morning, sir. Good morning, Sonali. Thank you, sir. Thank you. कारण तुम्ही नेहमी नावाने हाक मारता। हाक ही कायम नावानेच मारतात, बरोबर ना? राजू काय हाक मारते? हुद्द्याने। पण नावात तर आयडेंटिटी असते ना। बॉसला नाही वाटत। एनीवेज असतील तिच्या काही फिलॉसॉफीज। वेल मी तुम्हाला। हो सर, तुम्ही अॅन्युअल रिपोर्ट मागितले होते त्या या फाईल मध्ये। थँक्यू। आणि सर यामध्ये स्टाफचे रिपोर्ट। ओके थँक्यू। तू राजूची सेक्रेटरी आहेस ना? येस सर। आजपासून मलाही रिपोर्ट करायचं। ओके सर। बरं स्टाफ सगळा आलाय ना, मला एक जनरल सेशन घ्यायचं होतं। आर्किटेक्ट सोडून सगळे आलेच। आर्किटेक्ट सोडून सगळे? होता, आता बॉस झालाय ना सर तो। सर कसं ना, आता बॉस होणं इतकं सोपं झालंय। बॉस सोबत लग्न करा की तुम्ही झालात बॉस। सॉरी सर। आर्किटेक्टला काहीतरी नाव असेल ना? मिहिर मांजरेकर।
मिहिर मांजरेकर. ते आहे कुठे मिहिर? त्याला स्पेशल सवलत मिळते ना दांड्या मारण्याची. जेल मधून थकून घरी आला. यू मे लीव. थँक यू. यस सर. तेव्हा रिपोर्ट येईपर्यंत तेच औषध घे आणि रिपोर्ट आले की दाखव मला. हो काळजी करू. हो ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. वेळ आहे का बोलायला? अरे म्हणजे काय, तुझ्यासाठी वेळच वेळ आहे. खरं सांगाल? तुला माहितीये मी तुझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. फक्त लपवता हो ना परिस्थितीनुसार. तिनेही तेच केलं. कोण? राजेश्वरी. परिस्थितीनुसार. परिस्थिती हँडल होत नाही कळलं आणि लाज दिली. तुला कसं कळलं? म्हणजे खरं आहे तर मी तुला सांगणार होतोच. कधी? हे असं लाच वगैरे देणं चालत नाही माहिती आहे मला. तरीही तुम्ही? तिच्या मध्ये तिने बिझनेस केला. तो चुकीचा होता. तूही वजन वापरून तेच केलंस. ती चुकीची आहे. तू बरोबर कशी गेली? मी त्याला सोडवलं नाही. मी फक्त त्याच्यापर्यंत पोहोचले. आणि त्यांनी चूक केली असती तर त्याला शिक्षा व्हायला हवी होती. तुला काय वाटतं त्याची चूक नाहीये? नाही. म्हणजे चूक तिची आहे. तिनं त्याला काही बाई सांगून भरीला पाठवलं. तू काय लहान नाही पण इमोशनल आहे. पटकन कोणावरही विश्वास ठेवतो. खरं खोटं करत नाही तो. नॉर्मल नवरा बायको मध्ये असं कोणी खरं खोटं करायला जात नाही. नॉर्मल ना? म्हणजे माझा तोच प्रॉब्लेम आहे. मला त्यांचं नातं नॉर्मल वाटत नाही. तो तुझा प्रॉब्लेम आहे पण ते सत्य नाहीये. सत्य तुम्हाला तरी कुठे माहिती? जसा माझा प्रॉब्लेम आहे तसा तुमचाही अंदाजच आहे. हो पण माझा अंदाज चुकीचा ठरणार नाही आणि माझा प्रॉब्लेम सुटणार नाही. हे पैसे द्या. माझ्या नातवासाठी कुणीही खर्च करायची जरूरत नाही. हे द्या तिला आणि सांगा तिला परत असं काही करू नकोस. म्हणजे हे लाच की? सगळंच. तिने जे जे केलंय ते. खरंच माझ्याकडे जे उरलेले पैसे आहेत ते दिले पाहिजे तिला. म्हणजे ते त्या दिवशी काही पैसे उरले होते ते द्यायचे राहिले. तुम्ही पण ना द्या तिला आता लगेच. हे आणि ते पण. बिझी? नाही नाही जस्ट पेंडिंग वर्क. बस बस बसा ना तुम्ही. थँक्यू. राजेश्वरी आलोक सोबत तुझी ओळख झाली आहे ना? हो ओळखतच असेल ही त्याला. He will be an asset to our company. Okay. Okay म्हणजे तुला नाही तसं वाटत? नाही म्हणजे आत्ताच जज करता येणार नाही. हो ते खरंच. पण त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. ओके. आधी तो स्टाफ बरोबर एक सेशन घेणार म्हणतोय. त्यानंतर इंटरनल मीटिंग होईल. क्लॅरिटी हवी सगळ्यांना. तयार राहा. जॉईन हो मीटिंगला. ओके थँक्यू. हे काय कुठे निघालास? मुंबईला. मुंबईला? अरे आधी सांगायचंच तरी. ते अचानक ठरलं. बरं थांब तुला डबा देतो. नाही नको मला ना लेट झालं मी निघतो. बरं नीट ऐक आणि येताना दोघे या. हा ते बघू ना. बघू काय? तिला घेऊन आला नाहीस ना तर घरात घेणार नाही तुला. आई? आई काय आई? सून आहे ती माझी आणि मला ती ह्या घरात हवी आहे. आता तिला कसं आणायचं ते तू बघ. आणि उगाच भांडू नको तिच्याशी. आणि आई त्रास देऊ नको तिला. शांतपणे वाग. हो आई. आणि तिला घेऊन ये कळलं? हो येतो. घटले घटले घटले. नाही तिला घेऊन येच पण हे घेऊन जा बाबा. हे काय? पैसे. तुझ्या बायकोने मला 5 लाख दिले होते त्यातले 3 लाख ते काकांना दिले ते हे उरलेले 2 लाख.
आणि शिवाय हे आऊने 3 लाख दिले तिचे तिला परत द्यायला. ओके, पण बाबा मला का घेता या व्यवहारात? मी कोणाला घेऊ? तुझी बायको आणि तुझी आजी दोघी एक नंबरचे व्यवहारी आहेत. तुझ्या बायकोने तुला पैसे देऊन सोडून आणलं, आता तुझी आजी तिचे पैसे तिला परत देते. कळला व्यवहार? हा. आता हे पैसे तुझ्या बायकोला देऊन. बाबा मी देतो पण त्या घेतील का? ते मला माहित नाही. माझ्या बायकोने मला दिले, तुझ्या बायकोला तू दे. ओके. नीट ठेव बाबा. सावकाश जा. हो बाय. आणि फोन कर बाबा. हो हो. बर सुन बाई, मी काय म्हणतो, बऱ्याच वर्षात तुझ्या चहा प्यायला नाही ग. बऱ्याच वर्षात बाबा. छान आला टाकून चहा कर. करते. मिहिर घाईत आहात? हो. तुमच्यासाठी गोडाचा शिरा आणला होता. थँक्यू, पण आता नकोय. प्लीज टेस्ट तरी करून बघा ना. हो, उशीर झालाय. मान्य आहे मला उशीर झालाय, पण बाबा ठीक करतील सगळं. कोण बाबा? मटकाधर बाबा आणि माझे बाबा. ओ खॉड. हो बरोबर आहे, देव आहेच सगळ्यांच्यावर, तो बघतोय सगळं. सॉरी, तुम्ही ना हे प्लीज आत ठेवून द्या, मला अन्नाचा अपमान करायचा नाही आणि मला जावं लागेल. मला पण मला ड्रॉप कराल? ते मी केव्हाच केलं. म्हणजे काही नाही, माझं घर वाटेतच. पण मी आता वाट बदलली. कुठूनही गेलं तरी माझं घर लागतच. आई वाजता आपली इंटरनल मीटिंग, पोस्ट लंच नंतर कमर्शियल टीम बरोबर, मग आलोक सर सेशन घेणार आहेत, नंतर दुबई वरून क्लायंट येणार, मग हाउसिंग फायनान्स वाल्या बरोबर मीटिंग. बॉस घ्यावा लागेल, आलोक सरांचा आहे. हा सर, जरा माझ्या केबिन मध्ये येणार लगेच. लगेच. ओके सर. आणि संध्याकाळी लीगल टीम बरोबर मीटिंग आहे. ओके बॉस, मी निघू. आलोक सरांनी बोलवलंय ना. तू नक्की सेक्रेटरी कोणाची आहेस? तुमची, पण ते तुमच्यावर आहेत ना, कमिटीवर. येते बॉस मी. बाबा, रडून काही होत नाही पोरी. पण मग काय करू मी आता? घुस घरात आणि कान आणि डोळे उघडे ठेव. ओके बाबा. काहीतरी नक्कीच हाती लागेल. पण बाबा, हरायचं नाही. लक्षात घे बाळा, विश्वाचा नियम आहे, जे आहे ते कायम कधीच राहत नाही, सतत बदलत राहत. सृष्टी, माणसं, नाती, दिवस, हेही दिवस राहणार नाहीत. आणि एक दिवस तू त्या घरची राणी होशील. ठीक आहे बाबा. जय मटकाधर बाबा. हो हो, पोचल्यावर तो काही कळवणार नाही. तू कर बाई. हो राजेश्वरी. तू गेलीस ना तर हे सगळं घर अगदी सुन सुन वाटायला लागलंय ग. मला एक खूप आठवण येत आहे तुमची. अय्या अगं, मग ये की नाही? पण कामाचा लोड आहे ना. असू दे असू दे, तुला जमेल तेव्हा ये. राजेश्वरी, ताप बीप नाहीये ना आता? नाही नाही, आत अजिबात नाही. आणि झोप लागते का? नाही, म्हणजे नेहमी सारखेच. म्हणजे म्हणजे
अर्धवट झोप लागते, डुलकी लागते, मग स्वप्न पडतात, जाग येते आणि मग आले. आई आई ग बिचारी. नाही पण मला सवय झालीय. पण मग सवय मोडू शकते बर का? जर मला 8 तास सलग झोप मिळाले ना तर. मिळणार, नक्की मिळणार. 8 तास काय, आणि 10 तास झोप तू आमच्या गावी सारखी. वहिनी नाही नाही झोपते जे अग कावीच्या मुलासारखी अतरासारखी आपल्या. ईश्वरी बाळा आम्ही आहोत. आता तू एकटी नाहीये सर राजेश्वरी. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. म्हणजे तू इकडे ये मग बोलू आपण. ओके काळजी घे हा राजा. हो सावी मॅडम. राजेश्वरी तू मला सावी टीचर म्हणत जा ना. म्हणजे मी शाळेत मला सगळीजण तसंच म्हणतात. काय सारखं सावी मॅडम सावी मॅडम. हा तर काय आता शेवटचं सांगून ठेवते. हा आई सावी आई कावी आई आणि राणी आत्या असंच बोलायचं आम्हाला. कळलं? हो आई. आणि आऊंना आऊ मॅडम म्हणायचं नाही, फक्त आऊ म्हणायचं. बाबांना बाबा म्हणायचं. अग हे आपलं ऑफिस नाहीये, आपलं घर आहे. फॅमिली होत आपण. आणि आम्ही काय तुझा ऑफिस स्टाफ नाहीये. पण सवय नाहीये मला. हळूहळू होईल. तू प्रयत्न तरी कर. आम्ही पण करू. कसले? तुला खूप खूप माया लावू. तुला जीवापाड जपू. तुझी ना खूप खूप काळजी घेऊ. तुला सगळं विसरायला लावू. तुझ्या बाल काय विसरायला लावू? सगळं. म्हणजे ए अगं फोनवर बोलणं बसल. हा तू इकडे आपण गप्पा मारू. आम्ही तुझी वाट बघतोय राजा. ईश्वरी तू आमची आहेस आणि तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलोय आम्ही. तू लवकर ये ना, मला तुला कडकडून मिठी मारायची आहे. आणि तुझ्या ऑफिसचं काम इथूनच कसं होईल ते बघ ना जरा. ठीक आहे बोलूया आपण. बर तू ये मग बोलू आपण. हा थँक्यू. वेलकम. ते थँक्यू कशाबद्दल? मी हे सगळं डिझर्व नाही करत. तुम्ही प्लीज ना मला इतका जीव लावू नका. आता काय करायचं? लावला आता आम्ही जीव. ए आमचा जीव आम्हाला दे 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 दे. ए बाळा तुला काम असतील ना, आम्ही काय बोलतच राहू बाई. बाय. येऊ का? आलायस. नाही पण तुम्ही जर जा म्हणत असाल तर मी जातो परत. मी येऊच नको म्हटलं होतं. कायमचा कायमचा रोज सुट्टी हवी आहे आजच्या दिवसाचं म्हणते मी. अरे निवांत बसला असतास ना घरी. लग्नानंतर ना दोनच शब्द महत्वाचे असतात आणि ते कामी येतात. एक सॉरी आणि दुसरा लव. घरी बसून काय करू ना? चिंतन असा का वागतो मी? काय गरज आहे? बॉस मला हे सगळं माहित नाहीये, यातला भाग नाहीये. अरे पण म्हणजे बरोबर आहे का? सगळं चूक किंवा बरोबर नसतं ना, कधी कधी स्टँड घ्यावा लागतो. कॉन्सिक्वेन्सेस माहिती पाहिजेत एका गोष्टीच. हो पण मी तुमच्यासारखा कॅल्क्युलेटिव्ह नाहीये ना. अगदी बरोबर. मग हे सगळं करायच्या आधी मला विचारायला हवं होतंस की नाही? अहो पण सगळं असं बोलून सॉर्ट नाही होत ना. अरे पण अडकला असतास तू. पण तू नाही ना अडकलो.
त्याची किंमत मोजावी लागली मला आणि तुझ्या फॅमिलीला. बस ते किमतीवर ना आठवलं. हे काय ह्याला पैसे म्हणतात बस. आहो ते आऊने दिलेत. तुम्ही 5 लाख दिले होते त्यातले 2 उरले ते बाबाने रिटर्न केले आणि त्यात 3 ऍड करून आऊने टोटल 5 लाख रिटर्न केले. का पण गरज काय होती ते मला नाही माहित. तुम्ही आऊलाच विचारा ना. पैसे तू आणले ना मग विचारलं नाही. मी विचारलं नाही म्हणूनच मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. पण तुम्ही आऊला विचारा ना. आऊ तुम्हाला सांगेल सगळं आणि तुम्ही कॉल करा तिला. नंबर नसेल तर मी देतो. ओके आऊ सांगेल सगळं. आणि वस्ते तुमचे व्यवहार आहेत ना तुम्हीच बघा ना. आमच्यात कोणताही व्यवहार नाही. हा हे पण तुम्ही आऊलाच सांगा. हॅलो आऊ मॅडम बोल. मिहिर आला इथे. माहिती आहे मला. नाही तो पैसे घेऊन आलाय. तुझेच आहेत ते. माझे? तू लाच द्यायला वापरलेस ते. लाच? लाच देऊन सोडवलंस ना त्याला. नाही. मग नाही म्हणजे नाही त्याला नाही लाच म्हणता येणार. पैसे तर खर्च केलेसच ना. हो पण तेच हे पैसे. अच्छा पण काहीच गरज नव्हती. तू काय माझी फॅमिली आहेस.